नमस्कार, मी संकेत आवटे। आपण असा एक स्टॉक बघणार आहोत जो प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा। असे स्टॉक जे असतात ज्या स्टॉकमध्ये आपण प्रत्येक डिपला इन्व्हेस्ट करायला हवं। थोडंफार करेक्शन आलं की आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला हवं, कारण असे स्टॉक नेहमी आपल्याला चांगले रिटर्न देत असतात, कारण हे स्टॉक आणि या कंपन्या फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, म्हणूनच आपण अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असतो। 1970 साली सी के मेहतांनी सल्फर आणि कॉस्टिक सोडामध्ये ट्रेड करायला सुरुवात केली। हे ट्रेडिंग करून खूप चांगल्या प्रकारे रेव्हेन्यू जनरेट होऊ लागला, बिझनेसची चांगली आयडिया येऊ लागली। 20 वर्षाचा प्रचंड अनुभव आल्यानंतर त्यांनी विचार केला, आपण हे प्रोडक्ट बाहेरून बाय करतोय, इम्पोर्ट करतो देशामध्ये आणि इकडे सेल करतो, हे ट्रेडिंग करतो का आपण हे प्रोडक्ट भारतामध्ये बनवू शकणार नाही। म्हणूनच त्यांनी दीपक नायट्रेटची सुरुवात केली भारत देशामध्ये। 20 वर्षाचा ट्रेडिंगचा अनुभव आल्यानंतर त्यांनी सुरुवात केली कंपनीची आणि कंपनीमध्ये प्रचंड प्रमाणात मेहनत करायला सुरू केली। 1972 सुरू झालेली ही कंपनी, त्यांचा मुलगा दीपक मेहता 1980 साली जॉईन करतो आणि कंपनीला गगनापर्यंत नेऊन पोहोचतो। कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कंपनी काम करते। कशाप्रकारे प्रोडक्टचा डायव्हर्सिफिकेशन आहे, कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। बेसिक केमिकल्समध्ये कंपनी 46% बिझनेस करते, फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्समध्ये 38% आणि परफॉर्मन्स प्रोडक्टमध्ये 16% कंपनी डील करते। या वेगवेगळ्या सेगमेंटचा रेव्हेन्यू जर तुम्ही बघितला ना, तर बेसिक केमिकल्समध्ये 2020 साली 940 कोटी रुपयाचा बिझनेस होता आणि फायनान्शियल इयर 2021 मध्ये 760 कोटी रुपयाचा बिझनेस। फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्समध्ये 585 कोटी रुपये, तर 2021 मध्ये 766 कोटी रुपये। परफॉर्मन्स प्रोडक्टमध्ये 767 कोटी, तर फायनान्शियल इयर 2021 मध्ये 304 कोटी रुपये। फिनॉलिक्स नावाचा एक प्रोडक्ट तुम्हाला इकडे दिसतोय आणि यामध्ये 2000 कोटी रुपयाचा बिझनेस 2020 मध्ये होता, तर फायनान्शियल इयर 2021 मध्ये 2560 कोटी रुपयाचा होता। आता हे फिनॉलिक्स काय प्रकार आहे? फिनॉलिक्सचे प्रोडक्ट यांना मेनली इम्पोर्ट करायला लागायचे वेगवेगळ्या देशांमधून आणि स्पेशली चायनामधून ते इम्पोर्ट करत होते। चायनीज प्रोडक्ट नेहमीप्रमाणे त्यांना बाय करायला लावायचा आणि पैसा आपला भारतामधून चायनामध्ये जात होता। पुढे जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की सेम प्रोडक्ट आपण का भारतामध्ये बनवू शकत नाही, तर त्यांनी दीपक फिनॉलिक्स लिमिटेड नावाची कंपनी भारतामध्ये सुरू केली आणि ते सगळे प्रोडक्ट या कंपनी अंडर बनवायला सुरुवात केली, ज्यामुळे त्यांचा रेव्हेन्यू आता जो तुम्ही बघितला 2000 कोटी आणि तिथून पुढे 2500 कोटी 2021 पर्यंत पोहोचला होता, तीच कंपनीबद्दल मी बोलतोय। सिंपल आहे, सुरुवातीला त्यांनी ट्रेडिंग केलं, 20 वर्षाचा अनुभव घेतला, त्यानंतर कंपनी बनवली, कंपनीमध्ये स्वतः केमिकल बनवायला सुरुवात केली, त्यानंतर त्यांचा मुलगा आला, मुलाने अजून जास्त एक्सपान्शन करायला सुरुवात केली आणि फिनॉलिक्स बनवण्यासाठी सुद्धा अजून एक वेगळी कंपनी बनवली। दीपक फिनॉलिक्स लिमिटेड मध्ये जर तुम्ही बघितले तर त्यांचे प्रोडक्ट फिनॉल आहे, ॲसेटॉन आहे आणि IPA आहे, ज्यामध्ये 2,00,000 मेट्रिक टन फिनॉल ते पर इयर बनवतात, ॲसेटॉन 1,20,000 मेट्रिक टन पर इयर बनवतात आणि IPA 30,000 मेट्रिक टन पर इयर बनवतात। 65% भारतामध्ये यांचा मार्केट शेअर आहे। फिनॉलिकमध्ये खूप चांगल्या प्रमाणात आणि प्रचंड प्रमाणात याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं, मास लेवलला होतं। हा बिझनेस कम्प्लिटली B2B असल्यामुळे मॅक्सिमम यांचं डील खूप मोठ्या अमाऊंटमध्ये किंवा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये होतं, यामध्ये मार्जिन खूप निग्लिजिबल असतं, 1-2 रुपयाचा फरकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मोठा गॅप निर्माण करू शकतं। कारण 1,00,000 मेट्रिक टन एवढी मोठी ऑर्डर जेव्हा येते आणि त्यामध्ये 1-2 रुपये पर KG जेव्हा फरक पडतो, तेव्हा खूप मोठ्या अमाऊंटचा फरक या बिझनेसमध्ये पडतो, त्यामुळे मार्जिनमध्ये खूप तणातण आहे। पण चायनामध्ये जेव्हा केमिकल इंडस्ट्रीजवर बॅन घालण्यात आला, कारण चायनामध्ये प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलं होतं आणि याच केमिकल इंडस्ट्रीजवर वेगवेगळी निर्बंधनं घालण्यात आली, ग्लोबली जे केमिकल प्रोड्यूस होतं त्यामध्ये चायना 35% मार्केट शेअर घेऊन बसला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केटवर चायनाचा होल्ड आहे, चायनाचा डॉमिनन्स आहे। पण एके दिवशी चायनामध्ये प्रदूषण वाढल्याची खळबळ माजली, चायनामध्ये प्रदूषण वाढलंय आणि या केमिकल इंडस्ट्रीमुळे प्रदूषण खूप जास्त वाढतं, यांच्यावर काहीतरी उपाय काढायला हवा या दृष्टिकोनातून चायना अनेक बंधनं या कंपन्यांवर घालू लागलं, प्रोडक्शन कमी झालं। याचाच परिणाम म्हणजे दीपक नायट्रेटवर झाला, दीपक नायट्रेटला प्रचंड प्रमाणात ऑर्डरी मिळू लागल्या आणि दीपक नायट्रेट यामधूनच ग्रो होऊ लागलं। दीपक नायट्रेटचे जर आपण कस्टमर्स बघितले तर तुम्हाला पाहायला मिळेल हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, रिलायन्स आहे, त्याचबरोबर इसार आहे, ट्रायडंट आहे, मोठमोठ्या कंपन्या आणि मोठमोठे ब्रँड
यांच्या पाठीशी आहेत. याचे ऍप्लिकेशन्स काय, कुठे कुठे याचा यूज होतो, डाईज आणि पिगमेंट्स मध्ये याचा यूज होतो, ऍग्रीकल्चर्स मध्ये या केमिकलचा यूज होतो, फार्मास्युटिकल्स असेल, फ्युएल ऍडिटिव्ह्ज मध्ये असेल, रबर पेपर डिटर्जंट्स मध्ये आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा याचा यूज होतो. कंपनी जशी वाढू लागली त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना अक्वायर करायला सुरुवात केलं. 1984 साली सह्याद्री डायस्टप्स अँड केमिकल्स या युनिटला मापतलाल इंडस्ट्रीज मधून अक्वायर केलं. 2000 साली मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ आयन प्रेस्टिसाइज लिमिटेडला अक्वायर केलं. 2000 साली मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ आर्यन प्रेस्टिसाइजला अक्वायर केलं. 2006 साली वसंत ऑफ मॅनेजमेंट अँड केमिकल फॉर दास्ताला अक्वायर केलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपन्या अक्वायर केल्या आणि एक्सपान्शन करायला सुरुवात केली. मॅसिव्ह लेवलला कंपनी ग्रो होत होती, कारण ही केमिकल इंडस्ट्री 2020 मध्ये 23 बिलियन US डॉलरची होती. तीच आता 2026 मध्ये 30 बिलियन US डॉलरची होईल, ज्यामध्ये इयर ऑन इयर ग्रोथ जर बघितली तर 5.5% जास्त इयर ऑन इयर ग्रोथ इकडे पाहायला मिळते. त्यामुळे दीपक नायट्रेटला सुद्धा अजून पुढे जाऊन ग्रोथ होण्याची शक्यता आहे. दीपक नायट्रेटचा मार्केट कॅप जर बघितला तर 29,000 कोटी रुपये पाहायला मिळतो. करंट प्राईस 2127 आहे. याने लो गाठला होता 928 रुपयाचा आणि हाय गाठला होता 3000 रुपयाचा. जवळपास हा स्टॉक आता सध्या 1000 रुपयाने ड्रॉप झालेला आहे. पण गेल्या एका वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं ना, 928 पासून 3000 पर्यंत पोहोचला, म्हणजेच 300% रिटर्न या कंपनीने दिलेले आहेत. 3 पटीने हा स्टॉक वाढलेला आहे, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आणि चांगले रिटर्न्स याने दिले बघू शकता. पी रेशो आहे 26.6, ROCE आहे 39.9 म्हणजे 40 आहे, ROE आहे तो सुद्धा 40, फेस व्हॅल्यू 2 आणि डिव्हिडंड 0.21% आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर बघितलं तर 2015 साली 1327 कोटी रुपयाचा बिझनेस करणारी कंपनी कन्सिस्टंटली ग्रो होत होती. 2020 मध्ये 4230 कोटी रुपये, 2021 मध्ये 4360 आणि या वर्षामध्ये 6393 कोटी रुपयाचा बिझनेस सेल्स झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपनी ग्रो होते, इयर ऑन इयर कंपनी ग्रो होते आणि क्वार्टरली सुद्धा ग्रो होते. क्वार्टरली सुद्धा मी तुम्हाला दाखवेनच. नेट प्रॉफिट 53 कोटीवरून आता डायरेक्ट 1000 कोटीपर्यंत पोहोचलंय आणि कन्सिस्टन्सी आहे, प्रत्येक वर्षामध्ये ग्रोथ आहे. असं नाही की या वर्षामध्ये ग्रोथ झाली, पुढच्या महिन्यामध्ये लॉसमध्ये आहे, पुढच्या क्वार्टरमध्ये लॉस आहे, पुढच्या इयरमध्ये लॉस आहे आणि परत प्रॉफिटेबल बनते, असं बिलकुल काहीही झालेलं नाही. कंपनी कंटिन्युअसली ग्रो होते. क्वार्टरली रिझल्ट जर तुम्ही बघितले तर 2019 मध्ये 1000 कोटीचा बिझनेस करणारी ही कंपनी कंटिन्युअसली 1500, 1600 आणि आता 1700 कोटी रुपयाचा टर्नओव्हर करते. क्वार्टरली मी बोलतोय. नेट प्रॉफिट जर बघितलं तर 91 कोटीपासून आता ते 254, 242, 300 कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे क्वार्टरली रिझल्ट सुद्धा खूप चांगले कंपनीचे पाहायला मिळत आहेत. जर बॅलन्स शीटवर कंपनीचं कर्ज बघितलं, बॉरोईंग बघितलं तर 545 कोटी रुपये 2015 साली कर्ज होतं, ते वाढत 2020 मध्ये 1107 कोटीपर्यंत पोहोचलं. पण पुन्हा कंपनीने कर्ज कमी केलं आणि 409 कोटीपर्यंत पोहोचली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कंपनीचे रिझर्व जे आहेत ना 2800 कोटी रुपयाचे आहेत. त्यामुळे कंपनी ऑलमोस्ट आपण डेट फ्री मानू शकतो. त्यामुळे कुठलीही डेटची रिस्क नाही किंवा क्रेडिट रिस्क कंपनीमध्ये आपल्याला आता सध्या पाहायला मिळत नाही. शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर 2019 मध्ये 44.85% प्रमोटरचे शेअर होते आणि ते पुढे जाऊन वाढताना दिसत आहेत. 45.69% कंपनीचे शेअर्स प्रमोटरकडे आहेत. पब्लिककडे 29% पब्लिक 34% पोहोचलं, चांगली गोष्ट आहे. कधी ना कधी आपल्याला आता पहिल्यांदा असं पाहायला मिळालं असेल जेवढ्या आपण व्हिडिओ बघित बनवल्या त्यामध्ये, की पब्लिक चांगल्या कंपनीमध्ये सुद्धा स्वतःचे शेअर्स वाढवत आहे. नाहीतर नॉर्मली आपण हेच बघतो की स्टॉक क्वालिटी नसतो तिकडे पब्लिकचे शेअर्स वाढत असतात आणि जो स्टॉक क्वालिटी असतो तिकडे पब्लिकचे शेअर्स कमी होत आलेले असतात. DIIs 15.53% 10% पोहोचला, कमी झालेला आहे. FIIs ने सुद्धा यामध्ये सेलिंग केलेलं आहे आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे FIIs आणि DIIs सेल करतायत, म्हणून आता मार्केट थोडंसं डाऊन होतंय किंवा बऱ्या प्रमाणात मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे. चार्टवर जर आपण आता नजर फिरवली तर तुम्हाला पाहायला मिळेल हा स्टॉक जवळपास 3000 रुपयाचे लेवल क्रॉस करून वर गेलेला होता आणि आत्ता हा पोहोचलेला आहे 2100 रुपयाला, 2100 रुपयावर, म्हणजे जवळपास हा स्टॉक 900 रुपयांनी घसरलेला आहे. आणि मला वाटतं इझिली 1000 रुपयांनी हा ड्रॉप होईल, अजून खाली येईल, चांगल्या लेवल्स आपल्याला पाहायला मिळतील. सायकोलॉजिकल लेवल आहे 2000 रुपयाची, इझिली या लेवलला हा स्टॉक येऊ शकतो, दॅट आय एक्सपेक्ट. आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून चांगल्या लेवल्स यामध्ये कदाचित मिळू शकतात, याची गॅरंटी नाही पण वाटतं.
थोडंफार चांगले टार्गेट्स अजूनही मिळू शकतात, पण माझी इन्व्हेस्टमेंट यामध्ये 2000 रुपयापासून सुरुवात होईल. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून डिसिजन घेऊ शकता. मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे. इथे जेव्हा येईल तेव्हा माझी पहिली इन्व्हेस्टमेंट होईल आणि इथून पुढे मी 5 स्टेप इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात करेन. जर तुम्हाला माहिती नसेल 5 स्टेप इन्व्हेस्टिंग काय आहे, ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे, जाऊन बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल 5 स्टेप इन्व्हेस्टिंग इन डेप्थमध्ये, तर कमेंट करा 5 स्टेप इन्व्हेस्टिंग, मी अजून एक व्हिडिओ त्यावर बनवू शकतो इन डेप्थमध्ये. इथून हा स्टॉक अजून या लेवलला पण 1700-1800 दरम्यान येऊ शकतो असं मला वाटतं, पण रिस्की आहे, गॅरंटी नाही. थोडंफार अजून करेक्शन होऊ शकतं कारण मोठा माल सेल झालेला आहे या स्टॉकमध्ये, पण तिथून पुढे पुन्हा याचा रॉकेट होता तसा होऊ शकतो. कारण जो स्टॉक कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये येतो त्याचं कधी ना कधी करेक्शन हे होतंच, कारण कोविड असो काय असो हा स्टॉक कंटिन्युअसली वर जात होता. इकडे बघू शकता तुम्ही, प्रत्येक दिवशी हा स्टॉक वर जाण्याचं काम करत होता. मायनर करेक्शन यायचं, वर जात होता, मायनर करेक्शन वर, हाच त्याचा एक दिनक्रम चालू होता. परत एक मायनर करेक्शन आलं, परत थोडासा वर गेला, परत स्टॉक खाली आला, पण हा लेवल ब्रेक करून, म्हणजेच याचे लो ब्रेक करून थोडासा खाली येऊ शकतो आणि पुन्हा अजून रिव्हर्स होऊ शकतो आणि एक डब्ल्यू शेप पॅटर्न टाईप इकडे बनण्याची शक्यता मला आत्ता वाटत आहे. दुसरी गोष्ट, निफ्टी सुद्धा एक सपोर्ट लेवलला येत आहे, निफ्टी सुद्धा पुन्हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस दिसत आहेत, त्यामुळे हा स्टॉक सुद्धा या लेवलपासून अजून थोडा करेक्ट होऊन रिव्हर्स होऊ शकतो. सो इन्व्हेस्ट करणं फायद्याचं ठरू शकतं. आणि जरी हा तुमच्या बाईंग लेवलपेक्षाही खाली गेला तरी घाबरण्याची गरज नाही, कारण अजून फंड आपण यामध्ये ॲड करू शकतो, ॲव्हरेजिंग करू शकतो. क्वालिटी स्टॉक आहे. जेव्हा क्वालिटी स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो ना तेव्हा घाबरायचं नसतं, कारण आपण पैसे अशा ठिकाणी लावलेले असतात जिथे कम्प्लिटली पैसे सेफ असतात आणि आपण त्या बिझनेसवर इन्व्हेस्ट केलेलं असतं. आणि नेहमीप्रमाणे आपण ज्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो तो बिझनेस क्वालिटी असतो, दी बेस्ट असतो. आणि दीपक नायट्रेट या सेक्टरमधला, केमिकल सेक्टरमधला, स्पेशालिटी केमिकलमधला दी बेस्ट स्टॉक आहे. त्याचबरोबर आजही जर तुम्हाला आमच्याकडून पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस हवे असतील तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये स्मॉल कॅशची लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही स्वतः सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल त्यामुळे लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.